निपाणी आम आदमी पार्टी पक्ष कार्यकर्त्यांची नगराध्यक्षांच्या बरोबर चर्चा। पाणी बिल समस्येबाबत आम आदमी पार्टीचा पाठपुरावा। निपाणी नगरपालिकेमध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नगराध्यक्ष जयवंत भाडले आणि नागरिक यांच्यात पाणी प्रश्न संदर्भात चर्चा झाली। सदर मीटरमुळे नागरिकांना भरमसाठ काही जणांना 10-10 हजाराच्या वर पाण्याची बिले आली आहेत। गेली 6 महिने आम आदमी पार्टी या विषयासंबंधात CMC कमिशनरच्या सोबत चर्चा करत होते। जानेवारीमध्ये मोर्चाही काढला होता, निवेदने दिलेली होती, मात्र आज तागायत त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती। नगराध्यक्ष श्री जयवंत भाटले व सभापती श्री राजू गुंदेशा यांनी वाढीव पाणी बिल भरू नका व पूर्वीप्रमाणे ₹1,435 भरा असे सांगितले। चुकीचे आलेले बिल भरा असा तगादा नगरपालिका करणार नाही याची खात्री त्यांनी दिली। लवकरच जिल्हा अधिकारीच्या सोबत मीटिंग करून अधिकृतरित्या याची घोषणा करणार आहे असेही सांगितले। पाणी प्रश्न नगरपालिकेत प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्या नागरिकांना पाण्यासंबंधीच्या वाढीव बिलच्या समस्या आहेत त्यांनी आपल्या तक्रारी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात नोंदवण्यात त्याचा पाठपुरावा पक्षाच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती आम आदमी पार्टीचे निपाणी तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेश बनवन्ना यांनी दिली। यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी पाणी प्रश्न संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली असून पाणी बिल हे पूर्वीप्रमाणेच आकारण्यात येईल असे सांगितले। यावेळी आम आदमी पक्षाचे निपाणी तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेश बनवन्ना, वसीम पठाण, आदर्श गिजवणेकर, कांचन बिरनाळे, महेश कंगळे, हसन मुल्ला, लतीफा पठाण, दीपक कांबळे, पृथ्वीराज कांबळे, सदाशिव पवार, सिद्धार्थ कांबळे, शंकर चौगुले, अक्षय कारवेकर, योगेश त्यांच्यासह संभाजीनगर, आंदोलन नगर, साखरवाडी, जत्रा ट्विस, कामगार चौक, भाट गल्लीतील नागरिक, महिला उपस्थित होते। वंदे मातरम्, भारत माता की जय। निपाणी नगरपालिका जागे व्हा जागे व्हा। तर आज आम्ही या ठिकाणी पाणी प्रश्न घेऊन आलेलो आहोत। त्यापूर्वी मला वाटतं गेली 6 महिने आम्ही पाणी प्रश्नासाठी कमिशनरांच्या बरोबर बऱ्याचदा आमच्या मीटिंग झाल्या, बघूया बघूया म्हणून पुढे ढकललं। त्यामुळे मग 17 जानेवारीला आम्ही नगरपालिकेवर मोर्चा घेऊन आलो होतो। त्याच्यानंतर आम्ही रिमाइंडर पण दिलं, पण आज कागायत त्या मीटर संदर्भामध्ये पाणी बिलासंदर्भामध्ये काहीही आम्हाला बोलली पण नाही आणि लेखी पण नाही, काही आश्वासन आलेलं नाही आहे। मला वाटतं की समाजामध्ये आपण जाऊन बघितलं तर एवढी प्रचंड गरिबी आहे की लोकांना 10-10 हजारपर्यंतची बिलं आलेली आहेत, ती लोकं सगळी इथं आलेली आहेत, अजून बरेच लोक आहेत आणि मला वाटतं की किती माणसं जमले हा मुद्दा महत्वाचा असायला नको, प्रश्न किती जेन्युइन आहे हे महत्वाचं आहे आणि एवढी दिवस का हा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे। एक जरा मला वाटतं तुम्ही सांगितलं तर बरं होईल आणि ज्या पद्धतीनं 1475 रुपयानं बिल घेतो तुझ्यापूर्वी त्या पद्धतीनंच हे बिल घ्यायला पाहिजे। ते मीटर 40 आहे, त्याच्या वाऱ्यानं फिरते हे सगळ्यांना माहिती आहे, आम्ही प्रूफ पण करून दाखवलंय, तरी सुद्धा अजूनही ते मीटरचे 75 रुपयानं बिल घेतो तुझ्यापूर्वी त्या पद्धतीनंच हे बिल घ्यायला पाहिजे। ते मीटर 40 आहे, त्याच्या वाऱ्यानं फिरते हे सगळ्यांना माहिती आहे, आम्ही प्रूफ पण करून दाखवलंय, तरी सुद्धा अजूनही ते मीटर काढली गेली नाही आहे। एवढंच नव्हे तर निपाणी मतदारसंघामधल्या बाकीच्या बऱ्याचशा खेड्यामध्ये अजूनही ती 40 मीटर पण बसवायचं चालू आहे, म्हणजे सरकारचा पैसा आहे म्हणून हे लोक त्याची उधळपट्टी करा लागलेत काय। ज्या वेळेला एकदा सिद्ध होते की मीटर चुकीचं आहे तर ती स्कीम विड्रॉ गरजेचं होतं, ती विड्रॉ का नाही झाली आणि निपाणीमध्ये हा प्रश्न कधी संपवणार आणि कशा पद्धतीने संपवणार, म्हणजे 1438 रुपयानंच आपण पहिला सत्र घ्यायचं हे तुम्ही डिक्लेअर कराल काय आज। पण सर 6 महिने झालं हा प्रश्न पेंडिंग आहे, मोर्चा झाला, हे झालं, रिमाइंडर पण झालं, तर कशासाठी मग अजूनही पेंडिंग ठेवलेलं आहे? मला वाटतं कमिशनर साहेब असतील ते कमिशनर साहेबांना पण बोलवा, त्या लोकांना पण उत्तर देऊ दे त्यांनी पण।